काही तो पण लागला म्हणतो आम्ही काही हे आहे आमच्या पाठीमागं सुंदर असे नजारे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करत आहे आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आज जाणार आहोत वन डे ट्रिप पुणे फिरण्यासाठी. करणार आहोत दगडूशेठ गणपती आणि थोडं राईटला फिरून तुळशीबाग झालं सारस बाग, असे भरपूर ठिकाणं फिरणार आहोत. तर चला थेट भेटूया पुण्यामध्ये. पुणेकरांची जान, पुणेकरांची शान. पास काढायचं वन डे. मी तुमचा भाऊ संतोष जाधव तुम्हाला फक्त 40 रुपयात पुणे कसं फिरायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जायचंय कुठल्याही PMT आणि काढायचा आहे हा पास, जो की 40 रुपयाला भेटतो. मी काढलाय कुठल्याही PMT पास आणि कुठेही हिंडा. पण हे दुसरं ठिकाण, ते म्हणजे शनिवार वाडा. याच्याविषयी जास्त तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला माहितीच असणार आहे, लय व्हिडिओ पडलेत. पण आता एक माहिती महत्त्वाची सांगतो, ती म्हणजे इथे यायच्या आधी तिथं ऑनलाईन तिकीट काढा नाही. मित्रांनो, या सुंदर अशा शनिवार वाड्याचं एकमेव ओरिजिनल वास्तुस्थिती म्हणजे ही आपल्याला बघायला भेटते. आणि याच वास्तुस्थितीला अजून सुंदर बनवण्याचं काम चाललेलं आहे, जे की अजून चांगल्या स्वरूपात दिसेल. त्यामुळे या ठिकाणी येऊन हा सुंदर सुंदर नजारा तुम्ही नक्की अनुभवा. आणखी एक मित्रांनो शनिवार वाडा झालेला आहे बघून. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवार वाड्याविषयी जेवढ्या पण तुम्हाला मन भडंग कहाण्या माहीत असतील त्या सगळ्या खोट्यात. त्याची प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर DM करा मला इंस्टाग्रामला, ID खाली मेन्शन केली. वाटते मारी एकच नंबर भैया. या किधर किधर लगा के रखे हो आप? वडापाव कसा खायचा? गरम गरम खायचा. मित्रांनो, आपण आलेलो आहोत तुळशी भागात, परंतु बाहेर आतमध्ये जायचं कोणासाठी हो? आपण एवढे अखंड सिंगल आहोत की बघणारे पण पोरे नाहीत आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही सांगा बरं याच्यात किती वाजलेले आहेत? तुम्ही नाही सांगू शकत, मी तुम्हाला सांगतो. तर याच्यात वाजलेले आहेत आपल्या जशा 12 वाजल्यात तशा 12 वाजल्यात. हा जे आहे हा आहे घंटा, म्हणजे तास वाजवायचा. हो, बारका घंटा मिनिट काटा. आणि यस, आता किती वाजले? 12:15. किती वाजले? 12:12. 12:12, 12:30. आणि इथं वाजले 1. अशा प्रकारे घडवत सिस्टीम आहे. चला तरीका आहे भीक मागणे का?
तात्या सोडा तात्या सोडा तात्या धनी वाट बघत असतील तात्या सोडा तात्या गेलं. तर मित्रांनो हा आहे एबीसी तो. या ठिकाणी तुम्हाला आख्या आख्या म्हणजे कुठले पण कोणतंही पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही पुण्यामध्ये एबीसी चौकात या. या ठिकाणी तुम्हाला ते पुस्तक भेटून जाणार आहे. मित्रांनो आम्ही गेलो होतो बुधवार पेठेत. तर त्या सलाम त्या ब्लॉगर लोकांना व्हिडिओ काढतात. आमची तर पार काम फटून हातात आली म्हणून आम्ही तो रस्ता चेंज केला. आणि आता सर्व जत बचाते बचाते हम आ चुके है ये लाईट वाली डेकोरेशन वाली गली. फायनली मित्रांनो पूर्ण पूर्ण पेट फिरून झाल्याच्या नंतर पेट पूजा बरोबर का ते खवळ त्या तुझ्या घरचे तुला नाही रेड बोलून कोणी सांगित नाही याला म्हणलं व्हिडिओ काढते पळते पळत नाही तू पळायला लागला मग मी काय मी जाय का थांबलं. 2 तास 10 किलोमीटर चालून झाल्याच्या नंतर शेवटी आम्हाला गावलेला आहे हा एमजी रोड. आणि आल्यालाच आम्ही सुरुवात केलेली आहे हे सुंदर 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 अशी कडळ बघण्यासाठी. तर मित्रांनो एमजी रोडचा जो भूलभुलाई आहे एक बार याच्यात तुम्ही येऊनच बघा काही ना काही घेतल्याशिवाय तुम्ही जाणार 100 रुपयापासून. मित्रांनो आम्ही आता फिरून झालेलो आहे एमजी रोड. आणि एमजी रोडमध्ये आम्ही बघितलेलं आहे भारी भारी तुम्हाला जे काय पाहिजे लाईफस्टाईल. तर तुम्हाला जर काही शॉपिंग करायची असेल ना तर एमजी रोड एक नंबर आहे. पैसा वसूल एमजी रोड बघून झाल्यानंतर पैसा वसूल झालेला आहे आमचा. आणि आता आम्ही चाललेलो आहोत फ्रीच्या पासमध्ये जिकडं आम्हाला PMT घेऊन जाईल तिकडं माहिती नाही ना जास्त. सो तुम्ही इथं आल्याच्यानंतर एमजी रोडला नक्की भेट द्या कारण हे ठिकाण मी स्वतः कामा नाही लास्ट ठिकाण असेल आपलं सारसबागच शेवटचं ठिकाण शेवटचं. विकास आणि संतोषची आता केलेल्या सर्वेनुसार याचं नाव सारसबाग नाही तर सारच बघा असं पाहिजे होतं कारण मी तर सगळंच बघायला बघतोय. कॅलरीज बर्न होतेच बघ तुझ्या आता धुऊ नको तसंच पाणी पी कॉक धुऊ नको तसंच पाणी पी. मित्रांनो आपल्या ह्याच्या जेवढे पण सिंगल बंद आहेत सगळ्यांनी टॅग करा. आपण सगळेजण एकत्र येऊन जेवढे पण सिंगल आहेत फक्त त्यांनीच सिंगल येऊन आपण इथं बजरंगबली पथक अप्लाय करू कारण आपल्या तर नाही ना आपल्याला तर नाही ना आपण काय करायचं आपण कोणाकडे बघायचं आपण फक्त बघत बसायचं. तर ज्यावेळेस तुमची तयारी असेल त्यावेळेस बजरंगबली पथक सगळे हागलून लावत जेवढे पण बसले तेवढे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आम्ही एवढं चाललो आहे तरी पण आम्ही सारसबागच्या कोपऱ्या कोपऱ्यांनी फिरतोय. सारसबाग फिरायचं फिरायचं असेल तर सारसबागच्या मध्ये काहीच नाही सगळं काय आहे कोपऱ्या कोपऱ्याला असलं भारी भारी आहे ना. मोबाईलमध्ये पण बघायला ना बेटा जेवढं लाईव्हमध्ये बघायला भेटतं. तर मित्रांनो इथे नुसते सिंगल मुलंच नाहीत मुली पण आहेत तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आईच्या गावात ह्यात काळ दिसतंय नाही भेटेल का नाही भेटेल तुम्हाला तू प्रयत्न कर भावा मी
मित्रांनो, सिंगल लोक अखंड सिंगल राहा, आयुष्य चांगलं असतं. आहे चुट्टी गिरी करायची, अजिबात माहिती नाही लागायचं कुणाच्या. एकलीनीच माझ्या घराची एकलीनीच फ्रेंड आहे. तिकडे काय बाहेर पडते खूप येते बाहेर जाऊ बाहेर नाही. अनएक्सेप्टेड मित्रांनो, या ठिकाणी आम्ही विचारही नव्हता केला इतका भारी मेला भरलेला असेल. कारण इथं स्वतः बिना पाण्याची बोट, बारक्या पोरांसाठी मोठ्या पोरांसाठी सगळे लहान मोठे खेळ, आणि हे आहे आमच्या पाठीमागं सुंदर असे नजारे. मित्रांनो, आपल्या इकडल्या यात्रेचा जत्रेचा सगळा अनुभव या ठिकाणी आपल्याला घ्यायला येणार आहे. तुम्ही कधी या सारसबाग मध्ये ही गोष्ट आहे आम्हाला माहिती नव्हतं, आज माहिती झाले. तुम्हाला पण माहिती करून देतो, कधी पण या संध्याकाळच्या वेळेस आम्ही लाईटिंग खेळणे या बंदूक आहे आपल्यासाठी नाही, हे ठिकाण आपल्यासाठी. तुम्ही त्यामुळे या ठिकाणी नक्की या, भेट द्या, फिरा, मस्त करा, मजा करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तर मित्रांनो, सारसबाग पूर्णपणे बघून झालेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि आपल्याला आपल्या चॅनलला सपोर्ट करा. कारण ह्याच्यापेक्षा भन्नाट व्हिडिओ अजून देख रहे हो ना, तो प्लीज इसको लाईक और फॉलो करके आगे बढा दीजिए. ये लड़का बहुत ही मेहनत कर रहा है. मित्रांनो, तुम्ही विचार करू शकता, डाळ न टाकता घोडा येतोय, डाळ न टाकता घोडा येतोय असं. हे देखो.